तरुण भारत सोशल मीडियाने मंदिरांची भेट तुम्हाला घर बसल्या घडवून आणली आहे। आणि याच विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण अशा एका अद्भुत ठिकाणाला भेट देणार आहोत, जे आहे कोल्हापूर पासून अगदी जवळ आणि निसर्गरम्य वातावरणात। चला तर मग जाऊया कोल्हापूर जिल्ह्यातील रामलिंग या प्राचीन महादेव मंदिराला। दोन्ही बाजूला गर्द झाडी, त्यामधून जाणारा रस्ता आणि थंड वाऱ्याची झुळूक, हा अनुभव अगदी अविस्मरणीय होता। रामलिंग या ठिकाणी जाण्यासाठी कोल्हापूर गगनबावडा मार्गावरून तुम्हाला जावं लागतं। पळसंबे या गावापासून डावीकडं वळण्यासाठी एक रस्ता आहे, त्या ठिकाणी तुम्हाला एक फलक सुद्धा दिसेल। डाव्या बाजूला वळाल्यानंतर एक छोटा रस्ता लागतो आणि तिथून आपण पुढे जातो। आजूबाजूला हिरवीगार शेती आहे, त्या शेतामध्ये शेतकऱ्यांची पेरणीची लगबग आपल्याला पाहायला मिळते। कच्च्या रस्त्यावरून आपण पुढे जातो, छोट्या मोठ्या वाड्या वस्त्या आपल्याला लागतात। जवळजवळ एक तासाचा प्रवास केल्यानंतर रामलिंग या ठिकाणी आम्ही पोहोचलो। सुरुवातीला रामलिंग हे ठिकाण कुठं आहे हे कळालंच नाही, मग गर्द झाडीमध्ये पायऱ्या दिसल्या, आम्ही त्या दिशेने निघालो। रेलिंगला धरून आम्ही पायऱ्या उतरू लागलो आणि जसजशा आम्ही एक एक पायऱ्या उतरत होतो तसतसं एक निसर्गाचं अद्भुत आणि रम्य शांत रूप आम्हाला पाहायला मिळत होतं। रेलिंग संपलं आणि पायऱ्याही संपल्या, तिथून पुढं मोठमोठ्या दगडांवरून आम्ही खाली उतरू लागलो। पावसामुळं आणि पाण्यामुळं दगड निसरडे झाले होते। या भागात सापांचं प्रमाण जास्त असतं, म्हणूनच सावधान करण्यासाठी लावलेला एक फलक आपल्याला जाताक्षणी समोरच दिसून येतो। आम्ही खाली उतरलो, थंड आणि शांत असा वाहणारा झुळझुळ असा झरा आणि त्याच्याच बाजूला प्राचीन असं शिवलिंग। या भागामध्ये अनेक शिवलिंग आहेत, त्याचबरोबर सुरुवातीला एक गणेश मंदिर सुद्धा आहे। या सर्व प्राचीन ठिकाणाची माहिती आम्हाला रामकृष्ण गुरव यांनी दिली। पंत अमात्य बवडेकर सरकारांची जागिरी ती सांभाळलं गेलं आणि गगनगिरी महाराजांनी इथं तपस्या केली 90 वर्षापूर्वी। त्यानंतर हे माहिती झालं लोकांना, अर्वाचीन प्राचीन असल्यामुळं पांडवकालीन म्हणून प्रसिद्ध आहे। पण वस्तुस्थिती आहे की हे पांडवांनी केलं का पांडवांच्या अगोदर झालं हे कुणाला कल्पना नाही, याचा इतिहास परफेक्ट कुणाला माहीत नाही। आणि इथं गणपतीपासून 12 ज्योतिर्लिंग, 13वं आत्मलिंग, गणपतीचं नंतर दत्तपादुकांचं स्थान, हे असं पवित्र स्थान आहे आणि इथं नीळकंठ ऋषींनी तपस्या केलेली आहे 1000 वर्ष। ते इथं राहून जी इथं आज शांतता आणि मनाला पवित्र वाटतं हे त्यांच्या तपस्येचं फल आहे। मुख्य शिवलिंगाच्या बाजूलाच एक छोटे खानी धबधबा सुद्धा आहे। हे सर्व ठिकाण पाहिल्यानंतर आम्ही पुन्हा पुढच्या प्रवासाला निघालो। खरंच हे ठिकाण अद्भुत, निसर्गरम्य आणि शांत असं आहे। तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा एकदा तरी या ठिकाणाला तुम्ही नक्की भेट द्या, अशा या रामलिंग मंदिराला। तर तुम्हाला हे ठिकाण कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका। आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तरुण भारत यूट्यूब चॅनल पाहत रहा। धन्यवाद। सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।